नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज करणाऱ्या बहीण भावांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षाच, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर, तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या बहीण भावांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षाच का करावी लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, सीएम लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज करणाऱ्या बहीण भावांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षाच. पहा काय आहे अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले. मात्र लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी अहोरात्र काम करीत झटणाऱ्या बहीण भावांना राज्य शासनाकडून सावत्र वागणूक मिळत आहे. एकीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यात 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले असले तरी या बहिणीची ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन अर्जाची नोंदणी करणाऱ्या बहीण भावांना अद्यापही प्रति लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षाच आहे. यामुळे अहोरात्र झटून सीएम लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या बहिणी व भाऊ मुख्यमंत्र्यांचे लाडके नाही का पुन्हा प्रश्नचिन्ह, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी अहोरात्र झटणाऱ्यांकडे दुर्लक्ष. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM व MSRLM व माविआचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, CAMM आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी दिली होती. दरम्यान खाजगी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केंद्रांकडून महिलांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शासनाने महिलांसाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच आपले सरकार सेवा केंद्र यासह प्राधिकृत केलेल्या व्यक्तींकडे ऑनलाईन अर्ज करण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. आणि यात लाभार्थ्यांची जी अंतिम यादी आहे ती अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे तसेच सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंदक झाल्यावर म्हणजे सक्सेस ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी या प्राधिकृत केलेल्यांना प्रति लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा शासनाने निर्णय घेतला. मात्र लाडक्या बहिणींना जुलै व ऑगस्ट या 2 महिन्याचा पहिला हप्ता मिळाला असला तरी या बहिणींचे ऑनलाईन नोंदणीची म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया करणाऱ्या लाडक्या बहीण भावांना मात्र प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. सीएम लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेवर कोट्यावधी रुपयाचा खर्च होत असल्याने या ठिकाणी शासनाची तिजोरी रिकामी झाली आहे. यामुळे अनेक योजनांचा निधी मिळत नसल्याची बोंब आहे आणि यामुळे प्रोत्साहन भत्ता मिळणार की नाही यांची संशयता निर्माण झाली आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने ही जी प्रोत्साहन भत्ता होती म्हणजे प्रति एका फॉर्मच्या पाठीमागं 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा जो निर्णय GR मध्ये निर्गमित करण्यात आलेला होता, परंतु अद्यापही या ठिकाणी कोणताही 1 रुपयाही या प्रति लाभार्थ्यांना म्हणजे फॉर्म भरलेल्या व्यक्तींना मिळालेलं नाही. आणि एकूणच या लाडकी बहीण योजनेवरती सरकार कोट्यावधी रुपयाचा खर्च करत असल्याने दुसरीकडे शासनाची जी तिजोरी आहे ती रिकामी होत असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. आणि याचाच परिणाम या वेगवेगळ्या अनेक ज्या योजना आहेत त्या योजनांना निधी मिळत नसल्याची जी बोंब आहे ती बोंब या ठिकाणी सर्वत्र होत आहे.
आणि त्याच्यामुळेच प्रोत्साहन भत्ता मिळणार की नाही हा प्रश्न, हा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे CM लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज करणाऱ्या लाडक्या बहीण भावांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षाच आहे व प्रतीक्षाच या ठिकाणी करावं लागणार की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.